वाल्दुनी नदीमध्ये वाढत जाणारे प्रदूषण ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कल्याण सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते या योगी परिसरातील वाल्दुनीपूर प्रवाहात रहिवासी संघाने ही बातमी रिपीट योगीधाम येथील साईबाबा मंदिर चौकातून या सायक्लोथॉनला सुरुवात झाली ज्यामध्ये भहानी नगर घोलप नगर अनुबम नगर फॉरेस्ट कॉलनी योगीधाम आदी परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ज्यांच्याकडे वालदुनी नदी वाचवा त्यातील अनधिकृत भराव थांबवा वालदुनी प्राधिकरणाची निर्मिती करा आदी आशयाचे फलक यावेळी झळकत होते वालदुनी नदीतील प्रदूषणाची आणि अनधिकृत भरावाची झळ गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या स्थानिकांना बसत आहे दरवर्षी पावसाळ्यात तर इथले नागरिक पुराच्या भीतीने अक्षरशः जीवमुठ्ठी धरून राहत असतात वाल्दुनी नदी प्राधिकरणाचा मुद्दा शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असून शासनाला या मुद्द्याची आठवण करून देण्यासाठी आणि इथल्या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली वर्षानुवर्ष या वाल्दुनी नदीमुळे जो पूर आणि प्रदूषण याचा सामना आमच्या सर्व नागरिकांना करावा लागतोय त्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या सायक्लोथॉनचं आयोजन आज केलेलं आहे सायकल चालवणे म्हणजे फिट राहणे आणि याचबरोबर आपल्या आज बाजूने जी नदी वाहते ती जर त्याच्यातलं प्रदूषण जर थांबलं त्यातला भराव थांबला तर इथल्या नागरिकांचं आरोग्य फिट राहणार आहे आणि म्हणून ही मागणी रेटण्यासाठी आम्ही सायक्लोथॉन हे प्रातिनिधिक आयोजित केलेलं आहे आमचं सर्व रहिवाशांच्या वतीने विनंती आहे सरकारला की जे आधी मागच्या पंधरा वर्ष जे शासनाने या वाल्दी नदी विषयाकडे दुर्लक्ष केलं आहे तर आपण याकडे लक्ष द्यावं मान्य आदित्यसाहेब ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणे या विषयात लक्ष घालतील आणि केवळ कल्याण नाही तर उल्हासनगर अंबरनाथ आणि कल्याण या सर्व परिसरात वाहणाऱ्या नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि या नदीतला जो भराव होतो आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी शासनाला आदेशित करतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी कल्याण